जो मैं तो आपको वाटी करी होती एक मिनट की एक पोळी असेल तर आपण वाटून खातो म्हणजे माहित आहे आता तर तसं जर आपल्याला एक मोठा मोठा कारखाना तयार मांडायचा असला किंवा कारखाना उघडायचा असला किंवा कोणी मोठा व्यवसाय करायचा असला तर तेव्हा आपल्याला आपले जमवचे पैसे आपल्याला पडतात तेव्हा आपण काय करतो आपले मित्र जमवतो आणि ते सगळे मित्र मिळून थोडे थोडे पैसे जमवून एक मोठा व्यवसाय सुरू करतो कारण यांच्या शक्य होत नाही म्हणून यात सुद्धा हे त्यालाच म्हणतात भागीदारी काय म्हणतात भागीदारी त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात पार्टनरशिप आपण म्हणतो की आम्हाला पार्टनर आहे पार्टनर म्हणजे व्यवसायाचा भागीदार तर यात नेमकं काय उदाहरणार्थ आपण उदाहरण पाहूया जया सीमा निखिल आणि निलेश यांनी व्यवसायासाठी 3, 4, 4, 7, 7, 6 या प्रमाणात 360,000 रुपयांची भागीदारी केली तर जयाचे भांडवल किती रुपये होते त्यांना या व्यवहारात 12% नफा झाला तर निखिलच्या वाट्याला किती रुपये मिळतील फक्त आपल्याला दोन आन्सर विचारलेलं आहे जया आणि निखिलच परंतु आपल्याला नुसतं त्यांचं मी काढू शकतो तर आपल्याला उदाहरण सोडताना उदाहरणाची उकल करताना आपण उदाहरणाची त्यांना उकल करतो उकल म्हणजे काय लक्षात ठेवा उकल म्हणजे उदाहरण सोडवलं तर या ठिकाणी आपण काय पहिल्यांदा भांडवल त्यांनी जे भांडवल जमलेले झाले 3,60,000 रुपये त्याचं आपण भांडवलाची भागीदारी म्हणूया हा भांडवलाची भागीदारी भांडवलाची भागीदारी कोणाकोणाची आहे भांडवलाची भागीदारी कोणाकोणाची तर जया जया आहे सीमा आहे जया सीमा निखिल आणि कोणी आणि निलेश यांची आपल्याला भांडवलाची भागीदारी करायची आहे तर बघूया तर आपण त्यांच्या बाब आपल्याला फक्त रक्कम माहिती आहे टोटल त्यांनी किती मध्ये 3,60,000 रुपये परंतु प्रत्येकाने किती रुपये टाकले याचं माहिती फक्त आपल्याला काय केलं त्यांनी प्रमाण दिलेलं आहे 3,60,000 म्हणजे आपण एक्स म्हणू त्यांची रुपये एक्स म्हणू तर 3x जयाचे नंतर 4y सीमा 4x सीमाचं एक लक्ष ठेवा जे आपण अक्षर देतो की एकच टेकच घ्यायचं कोणतं तरी वाय एस किंवा एम असेल परंतु चारही तारीखच ते अक्षर वापरायचे त्याला आपण चल हा नंतर आहे 7x आणि निलेशचं आहे 6x मग आपण असं करूया त्या सर्वांची बेरीज करू आणि बाकी 3,60,000 बरोबर मग आता आपण यांची बेरीज करूया जर आपल्याला आपण बेरीज केली तर 4, 3, 7, 7, 7, 14, 14, 7, 20, 20x बरोबर 3,60,000 मग आता आपण दोन्ही बाजू काय करू एक्स 20 भागू इकडे पण 20 भागू ना खाली पण वर पण आणि इकडे पण 20 भागू 3,60,000 बघूया तर उत्तर काय मिळतं तर आपला 20 हा कॅन्सल झाला उरला एक्स आणि इकडे जर आपण भाग केला तर बे एक उरला 16 हा 0 नंतर हाय 0 ना हाय 0 किती आला भाग एक्स बरोबर 18 म्हणजे याचा अर्थ जे चल आहे ते आपण मिळालं एक्स बरोबर 18 मिळालं मग आपण काय करूया आपल्याला सांगितलं त्यांनी आता की याच्या जयाचं भांडवल किती जर आपल्याला एक्स मिळाला तर जय किती नंबरला आहे एक नंबरला आहे तर जयाचं भांडवल आहे 3x मग आपल्याला प्रत्येक बरोबर मांडणी बघा 3x 3x बरोबर किती मग 3 × 18 जर आपण गुणाकार केला तर गुणाकार केला काय येईल 18 × 18 = 36 = 54,000 म्हणजेच जयाचं भांडवल जयाचं भांडवल किती आहे 54,000 किती आहे 54,000 जयाचे भांडवल किती म्हणून आपण जयाचे भांडवल मग आपण पहिला एक प्रश्न सुटला तर तो दोन प्रश्न विचारलेले आहेत याच्यामध्ये जयाचं भांडवल किती आहे किती रुपये होते आता त्याच्यावर नफा झालाय 12% 12% म्हणजे आपल्या 12 रुपये येईल तर 12% नफा आहे नफा आता आपण काय करू मग नफ्याची भागीदारी नफा वाटू आपण नफ्याची भागीदारी किती मान
सगळ्यांची किती टक्के पगार आहे 12%. मग 12% कसे येतात 12/100. मग आता त्यांच हा 12% किती किती रुपया झाला 3,60,000 बरोबर 3,60,000 गुणिले 12% नफा आहे 12% आपल्याला माहिती आहे 100 खाली मात्र 0.0 बर हा म्हणजे काय म्हणून बघा जर आपण पे गुणाकार केला तर 5 12 0 0 12 0 0 नंतर 5 5 72 गुणिले 7 32 36 32 36 7 43 म्हणजे बघा भांडवल म्हणजे नफा हा किती आला नफा एकूण नफा आपल्या कोणी विचारणार एकूण नफा किती आला त्यांना 12% एकूण नफा मग त्यांना एकूण नफा किती झाला आहे एकूण नफा किती झाला आहे 12% म्हणजे 12% किती झाला ते 200 रुपये मग आता फक्त काय केलंय सगळ्यांचं काढलं जायचं नफा तर आपण फक्त काय करणार निखिलचा वाटला किती रुपये भेटतील पहिला आपण निखिलचा नफा काढू हा म्हणजे किती नंबरला आहे ही नंबरला निखिलचं काय चल देतो वाय चल वायचल वापरायचं कशाला नफा काढण्यासाठी तर आपण परत परत असं करूया 3 वाय अधिक 4 वाय अधिक 7 वाय अधिक 6 वाय आणि नफा किती झाला आहे 42 रुपये नफा झाला आहे टोटल नफा तर आपण आता वाय किती दिसतो वायचलाची तर ही आली 20 वाय आणि नफा किती आहे 43,200 रुपये जर आपण वायची किंमत काढली तर आपण वायची किंमत काढण्यासाठी 2,15,20 भागायचं तर 43,200 भागिले 20 जर आपण भागाकार केला तर आपल्याला उत्तर काय झालं वाय बरोबर तर 0.0 कट करा 2 चा 12 म्हणा 4 नंतर 2 1 2 1 2 12 आणि 0 म्हणजे वाय या चार्ज किंमत आपल्याला मिळाली 2,160 हे चेंज करा तर आपण आता त्याचा निकेलचं वाटलं किती नफा आला तर आपण बघूया त्याचं निकेलचं काय लागेल तर 7 7 आहे आणि वाय आपण वाय चेंज घेतले 7 वाय बरोबर 7 2,160 बरोबर वाय बरोबर 7 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
दुष्कर्म निवारण संबंध आधार 120 आहे. मग आता विचारलं काय आपल्याला लिखितला किती रुपये मिळतील, लिखितच्या किती रुपये मिळतील, मग त्याचे पहिले त्याचे भांडवल आणि हनपा हे दोघं करायचे. म्हणजे लिखितचा वाट्याला लिखितच्या वाट्याला किती रुपये मिळतील आपल्याला बघा, लिखितच्या वाट्याला त्याचे भांडवल आणि नफा, भांडवल अधिक नफा त्याचा. मग लिखितचा नफा किती आहे बघू आपण, लिखितच्या वाट्याला त्याचा नफा किती आहे. हा वायची किंमत नाही लागल लिखितचं, लिखितचा नफा एवढा आहे. लिखितला किती रुपये मिळाले त्याचं भांडवल धरून, त्याचं भांडवल किती होतं, त्याचं भांडवल आपला आलो माहिती पाहिजे. तर त्याचं भांडवल किती, आपण फक्त जयाचं भांडवल मारले तर त्याचं भांडवल आपला आलो माहिती पाहिजे. त्याचं भांडवल 7 × 7 × 18,000 अधिक हा नफा 15,120. आता आपण गुणाकार करू, 7000 आणि 8000 म्हटलं किंवा 7000 म्हणलं 7756 × 5 7 × 5 = 12 120,000 अधिक 15,120. जर याची आपण बेरीज केली तर आपल्याला असं मिळेल 0 × 0 = 2 1 × 0 = 1 7 × 5 = 18 1 × 2 = 3 × 3 = 4 आणि हा 1. म्हणजे निखितला सगळे रुपये मिळतील 1,10,120 रुपये. आपल्याला हे उत्तर मिळालं बघायला, आपल्याला 15,120 कसे मिळाले, नंतर 18,000 रुपये चलाची किंमत मिळाली होती म्हणजे भांडवलाची, त्याचं 7 पट होतं.
जो घटक आहे